बाळाच्या रडण्याने होते त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सुधारणा. विश्वास बसत नाही आहे ना? होय, परंतु हे सत्य आहे. बाळ रडल्याने त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सुधारणा होते. तुम्ही म्हणाल, आम्ही तर बाळाची खूप लाड करतो, बाळाला कधीही रडू देत नाही किंवा त्याने आजारी पडू नये यासाठी आम्ही त्याची ऊन, वारा, हिवाळा, पाऊस या प्रत्येक सीझनमध्ये विशेष काळजी घेतो जेणेकरून तो आजारी पडू नये. आणि राहिला प्रश्न रडण्याचा, तर घरातील कुठल्याच व्यक्तीची ही इच्छा नसते की बाळाने रडावे. प्रत्येकाला हेच वाटते की बाळ नेहमी हसत राहावे. मग तुम्ही कसं म्हणता की बाळ रडल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, आणि रडण्याचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा काय संबंध आहे? बरोबर ना? होय, परंतु हा संबंध आहे गर्भाचा. बाळ जेव्हा गर्भामध्ये असते तेव्हा आईमध्ये आणि बाळामध्ये जी देवाणघेवाण चालते ती नाळेद्वारे चालते. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा नाळकट करून आईला आणि बाळाला वेगळे केले जाते, परंतु नाळेची जागा ही ओली असते. काही दिवसानंतर नाळ कोरडी होऊन पडून जाते, परंतु नाळेजवळचा भाग हा थोडासा वीक असतो. तुम्ही म्हणाल की नाळेचा, बाळाच्या रडण्याचा आणि त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीचा काय संबंध? संबंध आहे. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा कधी कोणाला उन्हाळे लागतात तेव्हा बेंबीवर थोडेसे मीठ आणि पाणी टाकून त्याचे उन्हाळे कमी केले जातात. तसेच बाळाचे जेव्हा कधी पोट दुखते तेव्हा सागरगोटा उगाळून त्याच्या बेंबीभोवती लावला जातो जेणेकरून त्याचे पोटदुखी थांबते. तसेच बाळ जेव्हा रडत असते तेव्हा बाळाच्या मुखातून जो ध्वनी निघतो त्या ध्वनीचे तरंग, व्हायब्रेशन्स, त्याच्या पोटामधून, त्याच्या बेंबीमधून निघतात जे पूर्ण शरीरभर पोहोचतात. हे ध्वनी निघत असताना त्याच्या बेंबीजवळचा जो भाग वीक असतो तो हळूहळू स्ट्रॉंग होत जातो. हे तुम्हीही ट्राय करू शकता. तुम्ही जेव्हा तोंडातून असा मोठ्याने जेव्हा उच्चार कराल तेव्हा तुम्हालाही जाणवेल की तुमच्या नाभीपासून पूर्ण शरीरभर व्हायब्रेशन्स पोहोचत आहेत. याने काय होते की याने बाळाची बेंबीजवळचा भाग हा स्ट्रॉंग होतो, त्याची इम्युनिटी सुधारते. पूर्वी बाळ 5 वर्षाचे होईपर्यंत त्याला चिमटे काढून रडवले जायचे, कारण त्यांना हे ज्ञात होते की बाळ रडल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. म्हणजेच जसे जसे बाळ रडू लागेल तसे तसे पोटाजवळून व्हायब्रेशन्स निघून पोटाजवळचा भाग स्ट्रॉंग होईल आणि त्यामुळे बाळाची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल. जे पालक आपल्या बाळाला, मुलांना एक्स्ट्रा प्रोटेक्ट करतात या प्रत्येक पालकासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही आजचा उच्चार करून पाहिला असेल, तुम्हाला जर व्हायब्रेशन जाणवले असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.